आता घरगुती सिलेंडर देखील महाग झाला आहे. अनुदानित LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगलाच भोरदंड बसणार आहे. अनुदानित गॅस सिलेंडर 1.76 रुपयांनी महाग झाला आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या दरवाढीची घोषणा केली आहे. इंधन दरवाढ आणि कर प्रणालीमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय किमती वाढतात तेव्हा सरकार अधिक सबसिडी देते, पण कर नियमानुसार घरगुती गॅसवर GST इंधनाच्या बाजार मूल्यावर ठरवली जाते. अशात सरकार इंधनाच्या किमतीतील एक भाग सबसिडी म्हणून दिला जातो, पण कर बाजार भावानुसार द्यावा लागतो. याचा परिणाम घरगुती गॅसवर झाला असून त्याचा भाव वाढला आहे. ग्राहकांना बाजारभावाच्या किमतीत सिलेंडर खरेदी करावा लागतो, पण सरकार वर्षभरात 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिलेंडरवर सबसिडी देते. ही सबसिडी सरळ बँकेत जमा होते. याआधी सिलेंडर 1 जुलैला 2.75 रुपयांनी मागला होता. तेल कंपन्यांनी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या मूळ किमतीतील बदल करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाववाढीचे परिणाम घरगुती गॅसवर देखील झाला आहे.